गेल्या वर्षीपेक्षा साईज ह्या वेळेस जास्त आहे. साधारणतः आता हे डाळिंब पाहिलं तर 400 ते 500 ग्रॅमपर्यंत आहेत डाळिंब आपल्या फ्लॉटमध्ये. प्रत्येक वेळेस आपण कृषी अमृत ग्रीन गुजरात 10, 20, 1840 MOP मायक्रोन्यूटन हा डोस डाळिंबाला देत होतो. पण यावेळेस असं केलं की जसं कंपनीने सांगितले प्रत्येक 60 दिवसाला कृषी अमृत ग्रीन गुजरातचा डोस घ्यायलाच पाहिजे. त्या पद्धतीने डोस दिला. पहिला आम्ही काय करायचो की सुरुवातीला डोस द्यायचो, माल हार्वेस्टिंग होताना दोनच डोस करायचो. आता 3 डोस होत झाले त्याला 60-60 दिवसाच्या अंतराने. आणि प्रत्येक स्प्रेमध्ये फ्रूट चार्जर 5 मिली ते 10 मिली कंटिन्यू वापरतो. दहा जून मधलं म्हटलं तर गावामध्ये 4-5 बागा चांगले आहेत ज्यांनी SCT वापरलेली आहे. त्यांच्या बागा चांगल्या प्रमाणात सेटिंग झाली. सतत पाऊस चालू होता मागच्या 2 महिन्याखाली. तर आम्ही पडत्या पावसामध्ये कृषी अमृत ग्रीन गुजरात आणि 10-20 डोस दिला. बरं पाऊस चालू असताना पूर्ण असा पाऊस चालू होता खाली तुम्ही देत होता. मग तुम्ही वाहून जाईल काय होईल ह्याचा अजिबात काही काळजी केली नाही. पण तुम्ही कृषामृत जसं शेड्यूल प्रमाण दिलंय तसं नियमानुसार प्रत्येक गोष्ट केलेली आहे. कटर मारल्यामुळे जमिनीचा ऑर्गेनिक कार्बन वाढतो कारण जमिनीची धूप होत नाही राऊंड अप मारल्यामुळे. आणि जीवाणू ड्रिपर खाली जर उकरून पाहिलं तर गांडुळांची संख्या डोस टाकल्यानंतर 15 ते 20 दिवसानं एका ड्रिपर खाली 4 ते 5 चांगले गांडुळं दिसतात मोठे मोठे. थोडा माझा हात बसून सुद्धा वर तरी सुद्धा ही होत नाही. हो हे डाळिंब 500-550 ग्रॅमचं भरेल. शेतकऱ्याला सांगेल की कृषी अमृत ग्रीन गुजरात हे डाळिंबाचं जर पीक असू नाही तर कोणतंही पीक असू 60 दिवसाला हे ड्रिपर खाली पडलंच पाहिजे झाडाच्या वयाच्या नुसार त्या पद्धतीने. नमस्कार. तुमचा परिचय द्या. माझं नाव अमोल विष्णू कुळवले, मुक्काम पोस्ट शेवटी, तालुका पंढरपूर. आता जे आपण हे पाहतोय ह्या किती क्षेत्र आहे तुमचं डाळिंबीचं? 1 एकर क्षेत्र आहे. 1 एकर क्षेत्र आहे. आणि याची पानगळ कधीची आहे? पानगळ ह्याची 10 जूनची. 10 जून. तर ह्या वर्षी जी तुम्ही आता सातत्यानं जे दर वर्षी वापरताय हे काय असं बदल केलेला आहे तुम्ही सगळा? प्रत्येक वेळेस आपण कृषी अमृत ग्रीन गुजरात 10, 20, 1840 MOP मायक्रोन्यूटन हा डोस डाळिंबाला देत होतो. पण यावेळेस असं केलं की जसं कंपनीने सांगितले प्रत्येक 60 दिवसाला कृषी अमृत ग्रीन गुजरातचा डोस घ्यायलाच पाहिजे. त्या पद्धतीने डोस दिला. पहिला आम्ही काय करायचो की सुरुवातीला डोस द्यायचो, माल हार्वेस्टिंग होताना दोनच डोस करायचो. आता 3 डोस होत झाले त्याला 60-60 दिवसाच्या अंतराने. आणि प्रत्येक स्प्रेमध्ये फ्रूट चार्जर 5 मिली ते 10 मिली कंटिन्यू वापरतो आम्ही. बरं. आणि ही जे आज आपण पाहतोय ही शायनिंग असेल, ग्लेजिंग असेल आणि हे तुमच्या डाळिंबाची साईज असेल, हे काय साईज आहे आणि काय वाटतं तुम्हाला आज प्लॉटकर बघून? त्याला आपण ड्रिपमधून 2.5 लिटर साईज चार्जर सोडलेला आहे 400 झाडासाठी. बरं. आणि ह्याच्या अगोदर ज्यावेळेस तुम्ही रासायनिक शेती करत होता, सॉईल चार्जरनं यूज करता, त्यावेळेस झाडाची कॅनोपी आणि साईज ह्याच्याबद्दल तुमचं तुम्हाला काय वाटतं? जर त्या वर्षीपेक्षा साईज ह्या वेळेस जास्त आहे. साधारणतः आता हे डाळिंब पाहिलं तर 400 ते 500 ग्रॅमपर्यंत आहेत डाळिंब आपल्या फ्लॉटमध्ये. बरं. आणि एकंदरीत झाडावर किती आहे तुमच्या माल किती आहे? आता पावसामुळे फुलकळी ड्रॉपिंग झालेली ह्या वेळेस, त्यामुळे 15 ते 20 किलो प्रत्येक झाडावरती माल आहे. ओके. पण आज ही जी आज तुमचं प्लॉट बघतोय आणि आज तुमच्या गावात किती क्षेत्र आहे डाळिंबाचं? आपल्या गावामध्ये साधारणतः क्षेत्र भरपूर मोठ्या प्रमाणावर शेती आहे. चांगलं 20,000 एकर क्षेत्र आहे. बरं. मग 20,000 एकर क्षेत्रामध्ये आज तुमच्याबरोबर जे बागा धरले होते त्यातल्या किती बागा तुमच्याबरोबर वाचले ते? 10 जूनमधलं म्हटलं तर गावामध्ये 4-5 बागा चांगले आहेत ज्यांनी SCT वापरलेली आहे. त्यांच्या बागा चांगल्या प्रमाणात सेटिंग झालेली आहेत. हां. आणि आज जे आपण ही शायनिंग असेल, ग्लेजिंग असेल किंवा ही सगळं जे पाहतोय आपण बाग पूर्ण, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला एवढं पाऊस होता तर त्याचा अनुभव सांगा ना. पावसात काय म्हणजे तुम्ही केलं आणि कशा पद्धतीनं तुम्ही आज हा प्लॉट एवढा, आज तुमच्या प्लॉटची मागणी पण झाली? मागणी काय रेटनं मागणी झाली? आजच्या प्लॉटची मागणी झालेली 131 रुपये किलोनी. 131 रुपये. आज 131 रुपये जे तुम्ही रेट घेणार आहे, पण ह्याच्याच पाठीमागं तुम्ही काय तपश्चर्या केली की काय तुम्ही यूज केल्यामुळे आज तुम्ही इथपर्यंत पोहोचू शकला? कारण सतत पाऊस चालू होता मागच्या 2 महिन्याखाली. तर आम्ही पडत्या पावसामध्ये कृषी अमृत ग्रीन गुजरात आणि 10-20 डोस दिला. बरं. पूर्ण असा पाऊस चालू होता खाली तुम्ही देत होता. मग तुम्ही वाहून जाईल काय होईल ह्याचा अजिबात काही काळजी केली नाही. काहीच लक्ष दिलं. पण तुम्ही कृषी अमृत जसं शेड्यूल प्रमाण दिलंय
तसं नियमानुसार प्रत्येक गोष्ट केलेली आहे. आणि तुम्ही विषय म्हणजे पूर्ण जी काय आपले सॉइलचार सांगते की तुम्ही ब्रश कटर मारा, तुम्ही अजिबात इथ्रिल वगैरे आपलं हे मारलं नाही, राऊंड अप वगैरे तन्नाशे काय मारलं नाही, तर तुम्ही आपण बघू शकतो आपण ही पूर्ण तुम्ही असं ब्रश कटर केलेलं आहे. तर काय तुम्हाला वाटतं ही जी आम्ही आपली एस सी टी सांगते की ब्रश कटर मारा, राऊंड अप मारू नका, तर ह्याचं काय फायदे तुम्हाला वाटतं? जमिनीचा ब्रश कटर मारल्यामुळे जमिनीचा ऑर्गेनिक कार्बन वाढतो, कारण जमिनीची धूप होत नाही राऊंड अप मारल्यामुळं. आणि जीवाणू ड्रिपर खाली जर उकरून पाहिलं तर गांडुळांची संख्या डोस टाकल्यानंतर 15 ते 20 दिवसानं एका ड्रिपर खाली 4 ते 5 चांगले गांडुळं दिसतात, मोठे मोठे झाले. बर. मग आता हे लोकांच्यावर डागाची समस्या असेल किंवा बाकीच्या रासायनिक स्प्रेमध्ये काय तुम्हाला बदल वाटतो? आता प्रत्येक शेतकऱ्याने काय केलेलं आहे, चांगल्या कंपनीचे स्प्रे घेतले जातात, स्कोर कवच, आम्ही स्टार ह्यासारखे स्टँडर्ड स्प्रे मारले तरी त्यांच्या बागेमध्ये डाग आहे. आपल्या बागेत डाग आहे पण प्रमाण कमी आहे. बरं. एवढा पाऊस असून पण अगदी इतक्या भारी जास्त भारी स्प्रे घ्यायची गरज पडली नाही तुम्हाला? नाही, कारण आपण की फ्रूट चार्जर स्प्रे म्हणजे पूर्ण तुम्ही पोषणावर 100% लक्ष दिलं. पोषणावरती लक्ष आणि त्याच्यामुळे तुम्ही रोग राहिला शब्द एकदम जबरदस्त कंट्रोल करू शकला. आणि हे जी झाड आहे ह्याचं खोड असेल किंवा हे जो पान असेल हे काय तुम्हाला वाटतं? हे जो पान बघा, हे पानं जर पाहिलं ना एकदम हेल्दी पान आहेत. आणि ह्याची साईज आपण बघूया, ही साईज आणि ह्याची ग्लिझिंग वगैरे सगळं जर बघायला गेलं तर जबरदस्त आहे. आज एवढा माझा हात बसून सुद्धा वर तरी सुद्धा ही होत नाही. हो, हे डाळिंब 500-550 ग्रॅमचं भरेल. 550 आता बघा, ही पण तुमचं तसंच आहे, त्याच पद्धतीने 400-500 ग्रॅम पडते सगळं म्हणजे जबाज. आणि दुसरी गोष्ट, युनिफॉर्म साईज आहे सगळी, एकसारखी साईज आहे, एकसारखी साईज आहे. पण तुम्ही आसपासच्या परिसरातल्या शेतकऱ्यांसाठी काय मार्गदर्शन देऊ शकता? की प्रत्येक शेतकऱ्याला सांगेल की कृषी अमृत बिन गुजरात हे डाळिंबाचं जर पीक असू नाही तर कोणतंही पीक असू, 60 दिवसाला हे ड्रिपर खाली पडलंच पाहिजे झाडाच्या वयाच्यानुसार. त्या पद्धतीनं आपण काय केलं तर सुरुवातीला 1.5 किलो कृषी अमृत आणि 1/2 किलो ग्रीन गुजरात वापरलेले, 10-20 1/2 किलो वापरले आणि दुसऱ्या पण डोसला तसेच वापरलेले, असे 3 डोस केलेत. आज झाडाकड पाहिलं वगैरे तर काय झाड थकल्यासारखे वाटतात का? नाही, अजिबात नाही, एकदम झाड व्यवस्थित आहेत. म्हणजे एक माल पण हेल्दी आणि झाड पण हेल्दी आणि कॅनोपी पण एकदम मस्त. चालतं, ओके, थँक्यू.